I welcome to all students. Today we shall going to study mathematical logic. Now we have seen already last two lectures some articles of logic, that is statement, truth value, compound statement and logical connectives. These four articles are already seen in last two lectures. Now today we shall going to study the last article, statement pattern and logical equivalence, fifth article. तर आज आपण हे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हटलं जातं हे आर्टिकल आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट पॅटर्न? सिम्पल कन्सेप्ट. स्टेटमेंट पॅटर्न, द लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. तर आपण जे पी क्यू आर असे जे लेटर्स वापरतो त्याला काय म्हटलं जातं? स्टेटमेंट लेटर्स असं म्हणायचं. आणि हे स्टेटमेंट लेटर्स यूज करून आणि लॉजिकल कनेक्टिवचा वापर करून जे कॉम्बिनेशन तयार झालेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रपोजिशन. फॉर एक्झाम्पल, पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी ऑर क्यू आर द स्टेटमेंट पॅटर्न्स. ओके, तर हे स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला ट्रूथ टेबल तयार करावे लागतात. तर त्यासाठी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये रूल्स पाहिलेले आहेत, ते रूल्स परत एकदा मी ह्या ठिकाणी घेतलेले आहेत कारण ते फार महत्त्वाचे आहेत. ज्यांना हे अजून डिटेलमधील रूल्स बघायचे त्यांनी आपलं लेक्चर नंबर 2 बघितलं तरी चालेल. इथंसुद्धा मी त्याची रिव्हिजन घेतलेलं आहे. एकाच टेबलमध्ये सर्वच्या सर्व त्या ठिकाणी आपण कनेक्टिव घेतलेले आहेत आणि त्याचे ट्रूथ टेबल इथं डिफाईन केलेले आहेत. काय काय आहेत बघा, पी आणि क्यू, पी च्या एंट्रीज टी टी एफ एफ, क्यू च्या एंट्रीज टी एफ टी एफ, निगेशन पी. आता निगेशन काय असतं? तर निगेशन ट्रू असेल तर फॉल्स, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, ह्या पद्धतीनं त्याचं निगेशनचे रूल लक्षात ठेवायचे. कंजक्शन म्हणजे अँड स्टेटमेंट. ज्यांना हे पाच रूल पाठ असणार आहेत, लक्षात असणार आहेत, त्यांना ट्रू टेबलचं आजचं जे लेक्चर आहे टोटली आपल्याला क्लिअर होऊन जाईल. कारण बोर्डाचा कुठलाही क्वेश्चन पेपर जर आपण बघितला तर त्यामध्ये प्रिपेअर द ट्रूथ टेबलचं एक्झाम्पल असतंच आणि ते एक्झाम्पल सॉल्व करताना हे पाच रूल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, पाठ असणं गरजेचे आहेत. म्हणून मी इथं टायटलच दिलेलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट टेबल फॉर ऑल कनेक्टिव फॉर प्रिपेरिंग द ट्रूथ टेबल्स. ओके, ठीक आहे. अजून एकदा आपण बघतोय लेक्चर नंबर 2 सुद्धा आपण ते डिटेलमध्ये पाहिलेलंच आहे. हे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये सुद्धा आपण एकदा त्याची रिव्हिजन करतोय. पीचं निगेशन असेल तर ट्रूला फॉल्स असतं आणि फॉल्सला ट्रू असतं, त्या पद्धतीने इथं टी टी एफ एफ असेल तर एफ एफ टी टी होऊन जाईल त्याचं, ठीक आहे. आता पी अँड क्यू, अँड म्हणजे कंजक्शन. कंजक्शनला काय असतं? दोन्ही व्हॅल्यू जर टी असतील तर त्याचं आउटपुट टी मिळेल, म्हणजे कंजक्शन स्टेटमेंट टी मिळेल. म्हणजे टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. म्हणजे दोन्ही टी जर असतील तरच टी, नाहीतर फॉल्स लिहायचं. डिसजंक्शन ऑरला काय असेल? एफ एफ असेल तरच एफ असतं, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. म्हणजे कंजक्शनच्या उलट डिसजंक्शन. कंजक्शनला दोन्ही टी असेल तर टी, डिसजंक्शनला दोन्ही एफ असेल तर एफ, ऑर स्टेटमेंटला. इम्प्लाईजला, इम्प्लाय स्टेटमेंटसाठी काय असतं पहा, इम्प्लायसाठी टी एफ असेल तरच एफ, पहिला टी आणि दुसरा एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी, नाहीतर बाकीचे सगळे टी असणार आहेत. ओके, आणि डबल इम्प्लाईजला, बाय कंडिशनल स्टेटमेंटला, दोन्ही टी असेल तरच, सॉरी, दो सेम व्हॅल्यू असेल तरच टी. इथं टी टी आहे, इथं एफ एफ आहे, दोन्ही व्हॅल्यू सेम असू द्या, मग टी टी असो किंवा एफ एफ असो, एफ एफ असलं तरी टी आणि टी टी असेल तरी टी, म्हणजे सेम व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे पाचही कनेक्टिवचे ट्रूथ टेबल माहीत असणं गरजेचं आहे. ह्याच्या साह्यानं आपण फास्टमध्ये ट्रूथ टेबल तयार करू शकतो. ओके, एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातं, प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न, आणि खाली स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो. ह्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला आपण ओळखायची स्टेटमेंट किती दिलेले आहेत त्या पॅटर्नमध्ये, पी आणि क्यू असे दोन दिलेले आहेत. दोन दिलेले असताना त्याचे रो किती असतात? चार, 1, 2, 3 आणि 4, आहे ना, चार रो असतात. कारण का? दोन स्टेटमेंट असतील तर ह्या चार पॉसिबिलिटी असू शकतात.
दोन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकतात. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असू शकतं, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असू शकतं, किंवा दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असू शकतात. ह्या चार पॉसिबिलिटी व्यतिरिक्त पाचवी पॉसिबिलिटी नसते, म्हणून पी आणि क्यूच्या स्वरूपामध्ये तुम्हाला एंट्रीज किती येतात? चार. तर याचा फॉर्म्युलाच आहे, जेव्हा स्टेटमेंट नंबर ऑफ स्टेटमेंट 2:2 नंबर ऑफ स्टेटमेंट जेवढं राहतं तेवढं जी व्हॅल्यू येईल तेवढे नंबर ऑफ रोज असतात. आता इथं बघा किती स्टेटमेंट किती आहेत, पी आणि क्यू दोन, म्हणजे याचा अर्थ 2:2 इज इक्वल टू 4. ठीक आहे, तर 4 त्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट मिळतात, एंट्रीज मिळतात, रो मिळतात. आणि या ठिकाणी समजा तीन स्टेटमेंट असतील पी क्यू आर, पुढे एखादं एक्झाम्पल आपण घेऊया, तर फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करता येईल, 2:2 फॉर्म्युल्यानुसार आपल्याला, तर त्या ठिकाणी 2:n म्हणजे 2:3 ह्या पद्धतीनं आपल्याला ते डिफाईन करावं लागेल. तर 2:3 म्हणजे किती, 8. तर 8 रोज असणार आहेत, तर त्याचंही एक्झाम्पल आपण पुढे एखादं पाहूया. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करावं लागेल. आणि अजून एक रोल शक्यतो असा असतो, जेवढे कनेक्टिव्ज आहेत, आता इथं निगेशन एक कनेक्टिव आहे, अँड एक कनेक्टिव आहे, दोन कनेक्टिव, प्लस 2, म्हणजे जेवढे कनेक्टिव आहेत त्याच्यामध्ये 2 ॲड करायचं, 2+2 इज इक्वल टू 4, ठीक आहे ना. तर एवढे त्या ठिकाणी काय होणार आहेत, आपल्याला कॉलम मिळणार आहेत, कॉलमची संख्या शक्यतो तेवढी असते. आता इथं दोन कनेक्टिव आहेत म्हणून 4 कॉलम झाले. कोणकोणते कॉलम, पी आहे, क्यू आहे, निगेशन पी आहे, कारण निगेशन पी आधी आपल्याला घ्यावं लागेल, आणि मग लास्ट कॉलममध्ये हे दिलेलं स्टेटमेंट असतं, निगेशन पी अँड क्यू. ओके, याच्या एंट्री TTFF TFTF, प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तुम्हाला पी आणि क्यूच्या एंट्री ह्या सेम येणार, TTFF TFTF. त्याचं निगेशन, पीचं निगेशन काय असतं, टी असेल तर एफ, म्हणजे FF TT मिळेल, कारण इथं TTFF आहे, त्यामुळे इथं FF TT. आणि मग आता निगेशन पी आणि क्यूच्या मध्ये अँड आहे, निगेशन पी आणि क्यूच्या मध्ये अँड आहे, अँडसाठी आपल्याला रूल माहिती आहे, TT असेल तरच टी. या दोन्हीमध्ये TT कुठं दिसतं आहे बघा, या 3 नंबर रोमध्ये आहे, TT असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स, नाहीतर बाकीचे फॉल्स. तर अशा पद्धतीनं हा स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तुम्हाला तयार करता आला पाहिजे. त्यासाठी हे पाठीमागचे रूल माहीत असणं गरजेचं आहेत, हे रूल अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर आता त्यानंतर आपण पुढचा बघूया. असंच एक एक्झाम्पल आहे, सेम ह्याच पद्धतीनं बोर्डला 2 मार्कासाठी येऊ शकतात असे गणितं. प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट दिले तुम्हाला, निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू. वी प्रिपेअर द ट्रूथ टेबल ॲज फॉलोज. पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, ओके. निगेशन पी आहे म्हणून आपण निगेशन पी घेतलं, आणि निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू, निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू. बघा, TTFF TFTF, निगेशन पी FF TT, ओके, कारण निगेशनला टी असेल तर एफ राहतं. आता निगेशन पी इथं आहे, क्यूचा इथं आहे, ह्या दोन्हीच्या मध्ये डबल इम्प्लाईज आहे. डबल इम्प्लाईज म्हणजे बायकंडिशनलची एक रूल काय आहे, तर सेम व्हॅल्यू असेल तर टी. बघा, ह्या दोन्हीमध्ये सेम कुठं दिसतं आहे, या ठिकाणी FF आहे म्हणून टी, TT आहे म्हणून टी, म्हणजे सेम व्हॅल्यू असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ट्रूथ टेबल तयार करायला फार इंटरेस्टिंग आहे, रूल्स फक्त तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला मी ह्या ठिकाणी दिलेले आहेत तुमच्यासाठी, तुम्ही सोडवू शकता, तुम्ही ते ट्रूथ टेबल करू शकता. ठीक आहे, नंतर तुम्ही पाहिले तरी चालतील. ओके, नेक्स्ट आर्टिकल. आता ह्यामध्येच आता ट्रूथ टेबल तयार करायला शिकलेलो आहे, लास्ट कॉलममध्ये ज्या एंट्रीज असतात त्याच्यावरून आपल्याला ते स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते कोणत्या टाईपचे ते ओळखायचे. तर इथं 3 त्या ठिकाणी कन्सेप्ट आहेत. पहिलं आहे टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी कशाला म्हटलं जातं, स्टेटमेंट पॅटर्न विच ऑलवेज टेक्स ट्रूथ व्हॅल्यू टी, दॅट इज ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, देन दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड टॉटॉलॉजी. म्हणजे जे स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल तयार करतो, त्या ट्रूथ टेबलमध्ये शेवटच्या कॉलममध्ये सर्वच्या सर्व जर टी आलं तर त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं. ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये शेवटी एफ आलं तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि मिक्स व्हॅल्यू आल्या, टी पण काय आले, एफ पण काय आले, तर त्याला काय म्हटलं जातं, कंटेंजन्सी. तर अशा ह्या 3 डेफिनेशन ह्या ठिकाणी डिफाईन केलेल्या आहेत. ओके,
ठीक आहे, आता बघू याच्यावरचं एक्झाम्पल अर्थात ते ओळखण्यासाठी तुम्हाला एक मार्काचा ॲडव्हान्टेज दिलेलं असतं, 3 मार्काला बोर्डला विचारलं जातं. बऱ्याच वेळा असे एक्झाम्पल विचारलेत. क्वेश्चन काय बघा, एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन ऑर कंटेन्जन्सी. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे, पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज पी. आता कनेक्टिव्ह किती आहेत बघा, 1 आणि 2, म्हणून कॉलम किती झाले, 2 + 2 = 4, 4 कॉलम. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला कॉलम कुठले कुठले आहेत ते तयार करता आले पाहिजेत, आणि एकदा कॉलम तयार केल्या का त्यामधल्या रूलच्या साह्याने ह्या एंट्री पण करता आल्या पाहिजेत. ठीक आहे, आता पी आणि क्यू 2 स्टेटमेंट आहेत, म्हणून रोची संख्या किती येईल, 4. पी लिहिला, क्यू लिहिला, टी टी एफ एफ टी एफ टी एफ, ओके, यात काय अडचण नाही. आता राऊंड ब्रॅकेट आधी घ्यायचा, क्यू इम्प्लाईज पी, कारण डायरेक्ट तर हा आपण करू शकत नाही, कारण त्यासाठी आधी राऊंड ब्रॅकेट पाहिजे, म्हणून क्यू इम्प्लाईज पी घेतला. क्यू आहे, पी आहे, इम्प्लाईजला आपलं काय पाठ असतं, काय लक्षात आहे, काय रूल आहे, टी एफ असेल तरच एफ. कुठं आहे बघा, इथं दिसतंय, म्हणजे क्यू आधी आहे म्हणून ह्यातला टी बघायचा, इकडून बघायचं नाही, टी एफ 2 नंबरला दिसतोय, आपण पीचा टी बघायचं नाही, इथं आधी काय आहे, क्यू आहे, म्हणून क्यूमधला टी बघायचा, टी एफ असेल तरच एफ, ओके, या ठिकाणी दिसतंय, अदरवाईज बाकीचे सर्व टी आले. ठीक आहे, म्हणजे हा क्यू इम्प्लाईज पीचा झाला. आणि लास्ट कॉलममध्ये दिलेला स्टेटमेंट पॅटर्न असतो पी इम्प्लाईज क्यू इम्प्लाईज पी, पी इम्प्लाईज, आणि हा राऊंड ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाईज पी. आता पी आहे, क्यू इम्प्लाईज पी आहे, दोन्हीच्या मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आहे, आणि कंडिशनल स्टेटमेंटचा रूल आहे टी एफ असेल तर एफ. कुठं दिसतंय बघा, इथला पीचा टी बघायचा आणि 3 नंबर कॉलमचा एफ बघायचा, कुठंही नाही, टी एफ असेल तर एफ असतं, याचा अर्थ सर्वच्या सर्व अदरवाईज व्हॅल्यू टी, अँड देअरफोर हिअर इज टी. म्हणजे टी 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 आलं, आणि मग इथं लिहायचं, वी ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी, हेन्स गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सर्वच्या सर्व एंट्री टी आल्या, म्हणून ते स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, टॉटॉलॉजी आहे. नेहमीप्रमाणे परत 2 मार्कासाठी हा ट्रूथ टेबल तयार करायचा असतो, आणि याला मात्र 1 मार्क आहे, असं 3 मार्काला बोर्ड एक्झाम्पल विचारतं. ठीक आहे, सेम अजून एक एक्झाम्पल बघा त्याच टाईपचं, क्लिअर होईलचा हा कन्सेप्ट तुम्हाला. एक्झामाइन द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन ऑर कंटेन्जन्सी, आणि हा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, 1 2 3 4 5 आहे ना, 5 त्या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत, तर आपल्याला शक्यतो 7 कॉलम व्हायला पाहिजेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 कॉलम. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपल्याला आता 7 कॉलममध्ये त्याचं कन्वर्शन करता येईल. 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, म्हणून पी क्यू घेतला, इथं निगेशन पी आहे, निगेशन पी वापरला, निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू हे झालं. आता इकडचं कॉलम राऊंड ब्रॅकेट पी अँड क्यू, पी अँड क्यू घेतलं, ह्याचं फुल निगेशन, पी अँड क्यूचं निगेशन आहे, म्हणून निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि लास्ट कॉलममध्ये हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इथं आला, कारण दोन्हीच्यामध्ये बाय कंडिशनल आहे, डबल इम्प्लाईज आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलम करता आले पाहिजेत, शक्यतो राऊंड ब्रॅकेट वगैरे असे छोटे छोटे कॉलम आधी करायचे, आणि मग लास्टला फायनल कॉलम येईल. आता बघा, या ठिकाणी पी आणि क्यूच्या एंट्री टी टी एफ एफ टी एफ टी एफ, निगेशन पी काय आहे, एफ एफ टी टी, याचं निगेशन पीचं. तर निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी आणि क्यूच्या मध्ये ऑर आहे, ऑरला आपलं काय लक्षात राहतं, काय आहे, काय रोल आहे, ऑर असला एफ एफ असेल तर एफ. या दोन्हीच्या मध्ये बघा कुठे एफ एफ दिसतंय, या ठिकाणी आहे, एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज टी, बाकीचे सगळे एंट्री टी लिहिल्या. ओके, नेक्स्ट पी अँड क्यू, पी आणि क्यूच्या मध्ये अँड आहे, आणि कंजक्शन, कंजक्शनचा रूल आहे टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स, खाली कुठेही टी टी दिसत नाही, म्हणून ते फॉल्स झाले. नेक्स्ट निगेशन ऑफ पी अँड क्यू, आता ह्या पी अँड क्यूचं निगेशन घ्यायचं, म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन, टी असेल तर एफ आणि एफ असेल तर टी. ओके, अँड लास्ट कॉलम इज धिस कॉलम अँड धिस कॉलम, आहे ना, हे 2 कॉलम आहेत, त्या दोन्ही कॉलमच्या मध्ये डबल इम्प्लाईज आहे, आणि डबल इम्प्लाईजसाठी आपल्याला माहिती आहे की सेम व्हॅल्यू असेल तर टी. कुठं दिसतात बघा, सेम व्हॅल्यू इथं आहे, टी टी असेल तर टी, इथं टी टी असेल तर टी, सेम व्हॅल्यू, अदरवाईज फॉल्स. आता हे जर ऑब्झर्व केलं आपण लास्टचा, तर लास्टच्या ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की वी ऑब्झर्व दॅट ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टी अँड एफ,
हेन्स गिवन स्टेटमेंट पैटर्न इज कंटेंजन्सी. तर ह्या पद्धतीने आपल्याला ते दिलेला ट्रूथ टेबल तयार करून त्याच्यावरून आपल्याला त्याचं कन्क्लुजन काढता येईल, तो टॉटोलॉजी आहे का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटेंजन्सी आहे. पुन्हा ह्या ठिकाणी मी प्रॅक्टिससाठी 4-5 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि तुम्ही अगदी खात्रीशीर हे सॉल्व करू शकता. ह्याच्यावरून तुम्हाला परफेक्टली तो कुठला पॅटर्न आहे ते समजेल, ठीक आहे. आणि ह्या ह्याच आर्टिकलमध्ये शेवटचं कन्सेप्ट आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स, कारण आपले हे 5वं आर्टिकल जे आहे ते स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स त्यामध्ये रिलेटेड आहे स्टेटमेंट पॅटर्नशी. बदल काही नसतो ह्यामध्ये, दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात. एकाला आपण ए म्हटलं, दुसऱ्याला बी म्हटलं, तर काय दिलेलं असतं ह्यामध्ये, दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे जे ट्रूथ टेबल्स लास्ट कॉलमच्या ज्या एंट्री असतात त्या आयडेंटिकल पाहिजेत, सेम पाहिजेत. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. If statement patterns A and B are equivalent, then we write as A is equivalent to B. देताना असं 3 आडव्या लाईन द्यायच्या म्हणताना इक्विव्हॅलंट बनायचं, A equivalent to B. सेम आहे त्या पद्धतीनं बघा एक्झाम्पलमध्ये 3 मार्कासाठी. युझिंग ट्रूथ टेबल प्रूव द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. इकडचं एक बाजू दिली, इकडचे एक बाजू, थोडक्यात LHS आणि RHS दिलेलं असतं. आता दोन पद्धतीनं सॉल्व करता येतं. तुम्ही पी अँड क्यूचा वेगळा ट्रूथ टेबल केला, LHSचा RHSचा वेगळा ट्रूथ टेबल केला आणि लास्ट एंट्री सेम आहेत हे जर दाखवलं तरी चालतं. एकाच ट्रूथ टेबलमध्ये तुम्ही जरी मेन्शन केलं तरी चालतं. यामध्ये मात्र फरक थोडासा करावा लागेल की वरती तुम्हाला त्या कॉलमला नंबर द्यावे लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या पद्धतीनं नंबरिंग द्यावे लागेल, कारण LHSचा कॉलम नंबर आणि RHSचा कॉलम नंबर आपल्याला खाली मेन्शन करावा लागतो, त्यामुळं हे नंबर देणं बेटर असतं, ठीक आहे. तर बघा आता पी आणि क्यू घेतला आपण, पीच्या एंट्रीज, क्यूच्या एंट्रीज, निगेशन क्यूला पुढं आपल्याला पाहिजे म्हणून तोही कॉलम इथं घेतलेला आहे. त्यानंतर पी अँड क्यू लेफ्ट हँड साईडचा, पी अँड क्यू, तुम्ही पी क्यू झालं का लगेच इथं घेतला तरी चालतं, इथं कॉलमच्या आदला बदल वगैरे झाले तरी चालतं, आहे असं यावं असं काही नाही. पी अँड क्यू इथे घेतला तरी आपला LHS कम्प्लीट झाला असता, ठीक आहे. पण पुढं निगेशन क्यू लागते म्हणून मी आधी घेतलं, काही अडचण नाही, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आता पुढं उजव्या बाजूसाठी बघा, पी इम्प्लाईज निगेशन क्यू, पी इम्प्लाईज निगेशन क्यू, पी आहे आणि निगेशन क्यू आहे. आणि शेवटी राईट हँड साईड, निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन क्यू. तर ह्या पद्धतीनं आपल्याला कॉलम कळले पहिले आणि मग आता त्याच्यानुसार आपल्याला हे रो मधले एंट्रीज करता येतील. पी आणि क्यूला टी टी एफ एफ टी एफ टी एफ, ओके. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन आहे, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. तर ह्या पद्धतीनं आपण ते फिलिंग केलेलं आहे. आता पी अँड क्यू, पी आणि क्यूच्या मध्ये अँड आहे, कंजक्शन आहे, आणि कंजक्शनचा रोल काय आहे, टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ, ठीक आहे. पुढं पी इम्प्लाईज निगेशन क्यू, पी इथं आहे, निगेशन क्यू 3 नंबर कॉलममध्ये, दोन्हीच्या मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आहे आणि कंडिशनल स्टेटमेंटसाठी आपला रोल आहे टी एफ असेल तर एफ, टी एफ इथं दिसतंय बघा, टी आणि एफ, टी एफ असेल तर एफ. अजून कुठं दिसतंय बघा, नाही, याचा अर्थ बाकीचे सर्व टी आले, ओके. आणि याचं निगेशन, ब्रॅकेटचं निगेशन आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन क्यू, म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन घ्यायचं, एफ असेल तर टी, टी असेल तर एफ, ओके. या पद्धतीनं आणि मग खाली लिहायचं, वी ऑब्झर्व दॅट कॉलम्स 4 अँड 6, कारण 4 नंबर कॉलम म्हणजे आपली LHS आहे, 6 नंबर कॉलम म्हणजे RHS आहे, दोन्ही एंट्रीज ह्या सेम आहेत आणि त्यामुळं तिथं आय आर आयडेंटिकल, देअरफोर गिवन स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये सुद्धा हे जे कॉलम आहे ते तुम्ही असे दाखवले तरी चालतात. या पद्धतीनं याला सर्कल किंवा रेक्टँगल करायचा या पद्धतीनं आणि मग खाली लिहायचं, वी ऑब्झर्व दॅट कॉलम्स 4 अँड 6 आर आयडेंटिकल, देअर फोर पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन क्यू, हेन्स द प्रूफ, ओके. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मेन्शन करता येईल. अजून एक एक्झाम्पल घेतो बघा लॉजिकल इक्विव्हॅलन्सच, आणि हे एक्झाम्पल 3 स्टेटमेंटसाठी, आर पण आहे ह्या ठिकाणी, आर आहे, आणि त्यामुळे हे एक्झाम्पल बघा व्यवस्थित ज्याला समजेल त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही लॉजिकमध्ये, कारण 3 त्या ठिकाणी स्टेटमेंट आहेत, पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. आणि मगा सांगितलेल्या रूलनुसार कॉल रोची संख्या किती येणार, तर 2:3, कारण फॉर्म्युला आहे 2:n फॉर्म्युला आहे, त्यामुळं एन म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट, इथं 3 स्टेटमेंट आहेत म्हणून 2:3 इज इक्वल टू 8.
तर त्या पद्धतीनं 8 रोज येणार. मग पी क्यू आरच्या एंट्रीज काय असतात बघा, असं लक्षात ठेवायचं. तर पीला पहिले 4 टी, नंतरचे 4 एफ. क्यूला 2 वेळा टी, 2 वेळा एफ, परत 2 वेळा टी, 2 वेळा एफ. आणि आरला टी एफ टी एफ टी एफ टी एफ, ह्या पद्धतीनं त्या एंट्रीज लक्षात ठेवायच्या. ओके, म्हणजे सगळे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी 3 स्टेटमेंटच्या बाबतीत आपल्याला मिळून जातील. म्हणून लक्षात ठेवताना हे टेक्निक वापरायचं. पीसाठी 4 वेळा टी, 4 वेळा एफ. क्यूला 2 वेळा टी, 2 वेळा एफ, पुन्हा 2 वेळा टी, 2 वेळा एफ. आणि आरला टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे, आता आपल्या रूल्सनुसार हे पुढचे ह्या त्या ठिकाणी आपण कॉलम्स किंवा जे आहेत ते फिलिंग करून टाकू. पी अँड क्यू आहे, अँड आहे. पी आणि क्यूच्यामध्ये अँड आहे. अँड म्हणजे कंजक्शन. त्याचा रूल टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी. परत टी टी कुठं दिसते बघा, सेम व्हॅल्यू नाही दिसत, याचा अर्थ सर्व एफ आले. ठीक आहे, आता हा पी अँड क्यू इम्प्लायज आर, म्हणजे आपली लेफ्ट साईड होऊन जाईल. पी अँड क्यू इम्प्लायज आर. पी अँड क्यूचा कॉलम आपण केलेला आहे, इम्प्लायज आर आहे, पण आधी पी अँड क्यू आहे. कंडिशनल आर आहे, पण कंडिशनलचा रूल काय आहे, टी एफ असेल तर एफ. म्हणजे इकडचा टी आणि इकडचा एफ बघावं लागेल. कुठं दिसतंय बघा, एवढं या ठिकाणी टी एफ 2 नंबरला. डावीकडचा टी बघायचा नाही, आधी ह्यातला बघायचा. कुठं आहे अजून? नाही कुठंच, एकाच ठिकाणी टी एफ आहे. म्हणून इथं एकाच ठिकाणी एफ लिहिलं, अदरवाईज टी, म्हणजे बाकीचे सगळे टी असणार आहेत. ठीक आहे, आता हा झाली लेफ्ट साईड. आता राईट हँडसाठी बघा, राऊंड ब्रॅकेट काय आहे, क्यू इम्प्लायज आर. क्यू इम्प्लायज आर इथं आहे. मग क्यू इम्प्लायज आर, क्यू आणि आरच्यामध्ये इम्प्लायज म्हणजे कंडिशनल. कंडिशनलला काय, टी एफ असेल तर एफ. रूल असा आहे. कुठं अजून दिसतंय बघा, इथे एक आहे, टी एफ असेल तर एफ, क्यू आणि आरच्यामध्ये. ठीक आहे, अदरवाईज टी, बाकीचे सगळे टी लिहिले, 2 ठिकाणी एफ आलं. आणि लास्ट आपला कॉलम काय असणार आहे, पूर्ण राईट हँड साईड. पी इम्प्लायज क्यू इम्प्लायज आर. पी म्हणजे पहिला कॉलम आहे, क्यू इम्प्लायज आर हा राऊंड ब्रॅकेट इथं काढलेलाच आहे. ह्या दोन्हीच्या मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आहे. आणि कंडिशनलला काय, टी एफ असेल तर एफ. इथं 2 नंबरला दिसतंय बघा, टी एफ असेल तर एफ. अदरवाईज कुठं आहे का बघा, नाही. म्हणजे बाकीचे सर्व टी आले. आणि मग याच्या ह्या आपल्याला ट्रूथ टेबलवरून असं लक्षात येतं की एल एच एसचा कॉलम नंबर 5 आहे, आर एच एसचा कॉलम नंबर 7 आहे. आणि यांच्या जर एंट्रीज असतात त्या आयडेंटिकल असतात, त्यामुळे आपण म्हणायचं, वी ऑब्झर्व दॅट कॉलम नंबर 5 अँड 7 आर आयडेंटिकल, देअरफोर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्विवेलेंट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा आता इथं कलरचा वापर केला आहे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे कॉलम दिसतात. तर परीक्षेमध्ये तुम्ही असं त्याला सर्कल करायचं किंवा रेक्टँगल दाखवायचा. आणि मग तिथं खाली लिहायचं, वी ऑब्झर्व दॅट कॉलम्स 5 अँड 7 आर आयडेंटिकल, देअरफोर गिवन स्टेटमेंट पॅटर्न आर लॉजिकली इक्विव्हॅलंट, हेन्स द प्रूफ. ओके, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला ते सॉल्व करता येईल. त्याची प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल 4 दिलेले आहेत. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे. आणि या पद्धतीनं तुम्हाला हे आजचं आर्टिकल क्लिअर झालं असेल अशी मला खात्री आहे. ठीक आहे, तर काय काय आज पाहिलं आपण, स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकली इक्विव्हॅलंट कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. यामध्ये ट्रूथ टेबल तयार करायचे असतात, त्यासाठी ते 5 रूल जे आहेत, ते 5 रूल ज्याला लक्षात राहिलेले आहेत, ज्यांनी ते पाठ केलेले आहेत, त्यांना हे आजचं आर्टिकल अगदी क्लिअर होऊन जाईल. आणि त्या दृष्टीनं आपल्याला बोर्डचे मार्क्स मिळून जातील. ओके, थँक्यू.